पूर्ण देशासह राज्यात कोरोनाने आपला मायाजाल पसरवलेला असून यात आता शुद्ध वातावरण असलेले मेळघाटही बचावलेले नाहीत. घाटातील धारणी तालुकाही कोरोनाग्रस्त झाला असून येथेही रुग्णांची संख्या 100 पेक्षाही जास्त आहे. परंतु सुदैव येथे कोरोनामुळे एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीये. विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गमय असलेले मेळघाटात कोरोनाने आपले पाय पसरवणे सुरू केले आहे. आरोग्य प्रशासनातर्फे अनेक प्रकारच्या उपयोजना तथा जनजागृती करूनही या भयानक असलेल्या संसर्गजन्य आजाराला रोखण्यात अपयश आले. एकवेळी याच मेळघाटात एकही कोरोनाचे रुग्ण आढळून आले नव्हते, परंतु आता येथे कोरोनाने आपली 100 आकडा पार केला आहे. अशावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत पवार यांनी नागरिकांना सतर्क राहून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, अमरावती.